जयसिंहपूरची मित्र आहे, सर्क मित्र आहे. आज मला वाढदिवसाचं एक बड्डे गिफ्ट दिलेलं आहे, छानसं फोल्डिंग स्टिक, एक नंबर आहे. आणि मॅन्युफॅक्चरिंग त्यांनी स्वतः केलेलं आहे. आणि फोल्डिंग स्टिक आहे, आपल्याला कुठं पण न्यायला आणायला, ट्रॅकिंगला फोल्डिंग आहे. आणि एवढीच मजबूत पण स्टिक आहे, स्टील पण यांचं एक नंबर आहे, ग्रीप पण एक नंबर आहे, रबर ग्रीप, अजिबात स्लिप होत नाही. आणि आपल्याला पाहिजे तेवढे ह्यानं आपण वेट उचलू शकतो. एक आता हे 20 किलोचं वेट आहे, 20 किलो मीटर. अजिबात त्या बेंडिंगचा काही संबंध नाही, बेंडिंगचा काही संबंध नाही. एक नंबर मजबूत आणि स्वस्तात अशी टिकाऊ स्टिक आहे. 1000 किंमत आहे. आणि यातलं पण एक दुसरं त्यांचं आहे, बॅग पण आहे. स्वस्तात मस्त चांगलं प्रोडक्ट आहे बॅग. अशी त्यांनी बॅग पण तयार केलेली आहे. त्याला पण ती स्क्रीप आहे, स्पिनिंगची पाईप आहे. बघितला इथं जास्त आहे, परत खाली कमी होत आलेलं आहे. जर स्नेक इथं रिलीज करत असलं तर त्याचा कपडा आपण धरू शकतो, जेणेकरून आपल्याला बाईट होणार नाही. अशा पद्धतीने शिवलेले आहे. आणि बॅग ही रॅकेटमधनं निघू शकते, तर बॅग या रॅकेटमधनं निघू शकते. त्यांनी टीप मारलेली, टीप मारलेले, त्यामुळं आपल्या स्नेकचं इकडे यायचं काही संबंध नाही, आपण इथं पकडू शकतो. आणि स्नेकला कोणताही त्रास होत नाही, जेणेकरून आकारच तसा केलेला आहे, किंवा स्नेक यातून बाहेर येऊ शकत नाही. आणि स्नेकला यातनं उष्णता वगैरे काही होऊ शकणार नाही, या पद्धतीने आपलं कापड आहे.